Welcome students, uh, this is Jazir Kursar here. Uh, today we are going to learn exercise number 4 regarding to chapter number 4, reconstitution of partnership under retirement of partner. First number question given here, select the most appropriate alternatives from those given below and write the sentence. Number first question, the profit or loss from revaluation on retirement of partner is shared by all partners. profit or loss from revaluation on retirement of partner is shared by all partners जो revaluation account मधील profit असेल retirement situation मध्ये सर्व partners मध्ये divide केला जातो म्हणून all partners हे त्या ठिकाणी answer असेल shared by all partners second number question decrease in value of asset should be added to profit and loss adjustment account Decrease in value of asset, it means loss. Loss indicate to the debit side of profit and loss adjustment account. Therefore, I answer is the still debited. Yeah, brahman. I mean, continue Decrease in the value of asset should be debited to profit and loss adjustment account. Profit and loss adjustment account means revaluation account. This is a nominal account. Number third question is, the balance of the capital account of retired partner is transferred to his DaDash account. इफ इट इज नॉट पेड ज्या वेळेला रिटायरिंग पार्टनरचं बॅलन्स कॅपिटलचा जर पे केलं नसेल तर तो कुठे ट्रान्सफर केला जातो द बॅलन्स ऑफ द कॅपिटल अकाउंट ऑफ रिटायर्ड पार्टनर इज ट्रान्सफर टू हीज लोन अकाउंट हे या ठिकाणी ॲन्सर तुम्हाला मेन्शन करायचं आहे टू हीज द बॅलन्स ऑफ रिटायर द बॅलन्स ऑफ द कॅपिटल अकाउंट ऑफ रिटायर्ड पार्टनर इज ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट हे या ठिकाणी लोन या ठिकाणी ऍन्सर द्यायचे ऑप्शन मेन्शन करायचे फोर्थ नंबर क या ठिकाणी क्वेश्चन असेल गेन रेशो त्या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक का आहे हे लक्षात घ्यायचं की गेन रेशो इज इक्वल टू न्यू रेशो लेस ओल्ड रेशो ठीक आहे याप्रमाणे त्याचा ॲन्सर असेल की या ठिकाणी ॲन्सर काय असेल न्यू रेशो गेन रेशो इज इक्वल टू न्यू रेशो लेस किंवा न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो हे या ठिकाणी तुम्हाला ॲन्सर द्यायचे ही प्रिंटिंग मिस्टेक आहे हे लक्षात घ्यायचे नंबर फिफ्थ असेल न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो प्लस ओल्ड रेशो प्लस गेन रेशो ठीक आहे न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो प्लस गेन रेशो ह्या ठिकाणी अँसर तुम्हाला द्यायचं आहे नंबर सिक्स असेल आपटे भाटे अँड चितळे आर पार्टनर आर शेअरिंग वन इज वन अपॉइंट टू थ्री अपॉइंट टेन अँड वन अपॉइंट फाय इफ आफ्टर रिटायर दे आर न्यू रेशो विल बी डॅ डॅश तर या ठिकाणी न्यू रेशो विल बी थ्री इज टू या प्रकारे तुम्हाला मेन्शन करायचं आहे तो कशापर्यंत कालक्युट करायचं आहे ते लक्षात घ्या सब क्वेश्चन नंबर सेकंड नंबर बी अपन कंटिन्यू करते हैं राइट द वर्ड टर्म्स और फ्रेज विच कैन सबस्टिट्यूव टीज ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट नंबर फर्स्ट सेंटेंस प्रोवाइड के क्रेडिट बैलेंस ऑफ प्रॉफिट एंड लॉस एडजस्टमेंट अकाउंट प्रॉफिट एंड लॉस एडजस्टमेंट अकाउंट ही नॉमिल अकाउंट है डेबिट साइडला सर्व एक्सपेंसेस क्रेडिट साइडला सर्व इनकम्स क्रेडिट बैलेंस ऑफ प्रॉफिट एंड लॉस एडजस्टमेंट अकाउंट यहाँ अर्थ इनकम सेक्स है से जस्तीस मना हैं क्रेडिट बैलेंस ऑफ प्रॉफिट एंड लॉस एडजस्टमेंट अकाउंट मैं मना प्रॉफिट ऑन रिवैल्यू प्रॉफिट ऑन रिवैल्यूशन या प्रकार ठीक है थीके? प्रॉफिट ऑन रिवॅल्युएशन हे त्याचा ॲन्सर असेल नंबर सेकंड इज दि रेशो इन विच दी कंटिन्यूंग पार्टनर्स आर बेनिफिटेड ड्यू टू रिटायरमेंट ऑफ पार्टनर असा रेशो की ज्या रेशोच्या माध्यमातून कंटिन्यूंग पार्टनर्सला बेनिफिट मिळतो कशामुळे ड्यू टू रिटायरमेंट ऑफ पार्टनर दी रेशो इन विच द कंटिन्यूंग पार्टनर्स आर बेनिफिटेड ड्यू टू रिटायरिंग रिटायरमेंट ऑफ पार्टनर रिटायरमेंट पार्टनर मुळे त्या ठिकाणी जो रेशो किंवा जे बेनिफिट्स मिळतात कंटिन्यूंग पार्टनर्सला त्या रेशोला काय म्हणायचं गेन रेशो ऑर बेनिफिट रेशो हे त्याचा ॲन्सर असेल नंबर थर्ड इज डेबिट बॅलन्स ऑफ रिवॅल्युएशन अकाउंट डेबिट बॅलन्स ऑफ रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणजे काय की रिव्हॅल्युशन अकाउंट देखील नॉमिटल अकाउंट आहे डेबिट साईडला सर्व काय आहेत एक्सपेन्सेस लॉसेस मग या ठिकाणी आपण काय मेन्शन करणार या ठिकाणी ॲन्सर लॉस ऑन रिव्हॅल्युएशन ही त्याचा ॲन्सर असेल नंबर फोर्थ इज द रेशो विच इज ऑप्टेन्ड बाय डिडक्टिंग ओल्ड रेशो फ्रॉम न्यू रेशो ओल्ड रेशो फ्रॉम न्यू रेशो न्यू रेशोमधन ओल्ड रेशो जर तुम्ही कॅलक्युट केला डिडक्ट केला तर तुम्हाला जो रेशो कॅलक्युट करायचं की त्या रेशोला म्हणायचं गेन रेशो द रेशो विच इज ऑप्टेन असा रेशो की तो मिळतो कशा मिळतो डिडक्टिंग ओल्ड रेशो फ्रॉम न्यू रेशो न्यू रेशोमन ओल्ड रेशो मायनस केलं की तुम्हाला काय रेशो मिळतो गेन रेशो हे त्याचा अॅन्सर आहे चाललंय आणि गेन मीन्स बेनिफिट बेनिफिट रेशो म्हणून देखील त्या रेशोला ओळखला आता नंबर नेक्स्ट इज मनी व्हॅल्यू ऑफ बिझनेस रेपुटेशन अर्न बाय दी फर्म ओव्हर अ नंबर ऑफ इयर्स मनी व्हॅल्यू ऑफ बिझनेस रेप्युटेशन बिझनेस रेप्युटेशन मीन्स गुडविल मग मनी व्हॅल्यू ऑफ बिझनेस रेप्युटेशन अर्न बाय दी फर्म ओव्हर अ नंबर ऑफ इयर्स आणि त्या ठिकाणी वर्षानुवर्ष बिझनेसचं जे काय रेप्युटेशन त्या ठिकाणी बिल्डअप होतं त्या बिल्डअप झालेल्या रेप्युटेशनला कशामध्ये व्या कन्वर्ट केलं होतं मनी व्हॅल्यूमध्ये तर त्याला म्हणायचे गुडविल ठीक आहे मनी व्हॅल्यू ऑफ बिझनेस रेप्युटेशन अर्न बाय दी फर्म ओव्हर अ नंबर ऑफ इयर दॅट इज कॉल्ड गुडविल हे तर त्यांच्या तुम्हाला मेन्शन करायचं आहे नंबर नेक्स्ट क्वेश्चन पार्टनर्स अकाउंट व्हेअर लॉस ऑर प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन इज ट्रान्सफर्ड पार्टनर्स अकाउंट व्हेअर लॉस ऑर प्रॉफिट ऑन रिवॅल्युएशन इज ट्रान्सफर्ड ज्यावेळेला पार्टनरशिप फर्ममध्ये ज्यावेळेला पार्टनरचा जो काही लॉस असेल किंवा प्रॉफिट असेल रिव्हॅल्युएशनमधला तो अशा अकाउंटला ट्रान्सफर केला जातो की त्या अकाउंटचं नाव तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेंड करायचं आहे पार्टनर्स अकाउंट व्हेअर लॉस ऑर प्रॉफिट ऑन रिवॅल्युएशन इज ट्रान्सफर्ड त्याचा ॲन्सर तुम्हाला मेन्शन करायचं आहे रिवॅल्युएशन प्रॉफिट रिवॅल्युएशन लॉस आपण जो आहे तो आपण कुठला अकाउंटला ट्रान्सफर करता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणून या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हे त्या ठिकाणी ॲन्सर असणार आहे किंवा नुसतं कॅपिटल अकाउंटमधलं तरी चालेल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट व्हेअर लॉस ऑर प्रॉफिट ऑन रिवॅल्युएशन इज ट्रान्सफर्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला लॉस काय केला जातो ट्रान्सफर केला जातो हे आपण लक्षात घ्यायचे किंवा प्रॉफिट ट्रान्सफर केला जातो या प्रकारचा अॅन्सर हे आपण कन्सिडर करायचे नंबर नेक्स्ट क्वेश्चन एज नंबर सी स्टेट वेदर दी फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू आर फॉल्स विथ रिझन्स नंबर फर्स्ट या ठिकाणी आहे गेन रेशो मीन्स न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो या प्रकारचं जे काही तुम्हाला सेंटेन्स दिला आहे गेन रेशो इज इक्वल टू गेन रेशो मीन्स न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो न्यू रेशोमधनं तुम्ही काय करता ओल्ड रेशो मायनस करता तर धिस स्टेटमेंट इज ट्रू या प्रकारे तुम्हाला सेंटेन्स मेन्स करा मेन्शन करायचे नंबर सेकंड इज रिटायर रिटायरिंग पार्टनर शेअर इन प्रॉफिट अप टू द डेट ऑफ हिज रिटायरमेंट विल बी डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट धिस स्टेटमेंट इज ट्रू हे देखील स्टेटमेंट ट्रू असेल या संदर्भात तुम्ही प नोटबुकमध्ये किंवा तुमच्या बुकमध्ये दिलेले काय रेफरन्सेस आहेत ते या माध्यमातून तुम्ही घेऊ शकता नंबर थर्ड इज ऑन रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर सॅक्रिफाईस रेशो इज कन्सिडर्ड रिटायरमेंटमध्ये सॅक्रिफाईस रेशो कन्सिडर केला जातो तर स्टेटमेंट रॉंग आहे की त्याला फॉल्स म्हणू शकता दिस स्टेटमेंट इज फॉल्स बिकॉज ऑफ ऑन रिटायरमेंट ऑफ पार्टनर बेनिफिट रेशो इज कन्सिडर्ड ऑर गेन रेशो इज कन्सिडर्ड नॉट अ सॅक्रिफाईस रेशो ठीक आहे नंबर नेक्स्ट रिटायरमे रिटायरिंग पार्टनर इज कॉल्ड अँड आउटगोईंग पार्टनर रिटायरिंग पार्टनर पार्टनरलाच तुम्ही जारीकणी आउटगोईंग पार्टनर म्हणून ठिकाणी कन्सिडर करता तर फोर्थ नंबर स्टेटमेंट देखील कन करेक्ट आहे म्हणून ट्रू असेल दिस स्टेटमेंट इज ट्रू नंबर फिफ्थ असेल ऑन रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर रिमेनिंग पार्टनर्स विल शेअर द गुड विल इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो तर या ठिकाणी हे स्टेटमेंट फॉल्स असेल की रिटायरमेंट ऑफ पार्टनर या कंडिशन अंडर रिमेनिंग पार्टनर्स विल शेअर द गुड विल इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रॉफिट शेअरिंग रेशो नाही आहे तर तो जो काय बेनिफिट रेशो असेल गेन रेशो असेल त्या माध्यमातून त्याचं डिस्ट्रिब्युशन जारीकडे केलं जाईल म्हणून स्टेटमेंट नंबर फिफ्थ इज फॉल्स नंबर सिक्स इज रिटायरिंग पार्टनर इज नॉट एंटायटल टू शेअर इन जनरल रिझर्व्ह अँड अकॉमोलेटेड प्रॉफिट जनरल रिझर्व्ह अँड अकॉमोलेटेड प्रॉफिटमध्ये रिटायरिंग पार्टनरचे शेअर किंवा त्याला अधिकार नसतो असा त्याचा अर्थ होतोय रिटायरिंग पार्टनर इज नॉट एन टू शेअर इन जनरल रिझर्व्ह अँड अॅकॉमोलेटेड प्रॉफिट

ओल्ड रेशो इज इक्वल टू गेन रेशो इथे न्यू रेशो लेस ओल्ड रेशो इज इक्वल टू गेन रेशो गेन रेशोचं इक्वेशन काय आहे की गेन रेशो इज इक्वल टू न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो म्हणून या ठिकाणी न्यू रेशो लेस ओल्ड रेशो इज इक्वल टू गेन रेशो या प्रकारचं स्टेटमेंट या ठिकाणी कंटिन्यू करायचे कंप्लीट करायचं नंबर सेकंड इज रिटायरिंग पार्टनर शेअर ऑफ गुड इज डॅडॅश टू रिमेनिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट रिटायरिंग पार्टनर शेअर ऑफ गुडविल इज रिटायरिंग पार्टनर शेअर जो असेल तर यामध्ये सेकंड नंबर जे काय मेन्शन केलं की रिटायरिंग पार्टनर शेअर ऑफ गुडविल इज डेबिटेड टू रिमेनिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट या प्रकारे डेबिटेड आहे ठिकाणी ॲन्सर असेल नंबर थर्ड इज रिवॅल्युशन अकाउंट इज ऑलो नोन ॲज प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट रिव्हॅले्युशन अकाउंटलाच प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट म्हणून लक्षात घ्यायचे नंबर फोर्थ इज ऑन रिटायरमेंट द बॅलन्स ॲट अ करंट अकाउंट ऑफ अ पार्टनर इज ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट हे त्या ठिकाणी आपण काय म्हणू शकता ऑन रिटायरमेंट The balance at a current account or partner is transferred to his capital account. रिटायरमेंटमध्ये करंट अकाउंट जर अकाउंट ऑपरेट केलं तर करंट अकाउंटचा जो बॅलन्स असेल तो आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटनं ट्रान्सफर करतो आणि मग कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स तुम्ही काय करता कॅरी फॉरवर्ड करता पुढे म्हणजे जसं की फिक्स कॅपिटल मेथड म्हणूयात की फिक्स कॅपिटल मेथड अंडर जर करंट अकाउंट ऑपरेट केलं गेलं असेल तर त्याचा जो बॅलन्स आहे तो तुम्ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंटनं ट्रान्सफर करता म्हणून ऑन रिटायरमेंट द बॅलन्स ॲट अ करंट अकाउंट ऑफ अ पार्टनर इज ट्रान्सफर टू हिज कॅपिटल अकाउंट ही त्या ठिकाणी आहे मेन्शन नंबर फिफ्थ इज अ प्रपोर्शन इन विच द कंटिन्युंग पार्टनर्स गेट दी शेअर ऑफ रिटायरिंग पार्टनर इज नोन ॲज बेनिफिट रेशो या ठिकाणी किंवा गेन रेशो हे या ठिकाणी तुम्हाला ॲन्सर अपेक्षित असणार आहे हे तर त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर द्यायचं आहे ठीक आहे या पद्धतीने तुमचा तर अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर डी आपण कंटिन्यू केला आहे क्वेश्चन नंबर ई असेल ॲन्सर इन वन ॲन्सर दी फॉलोईंग नंबर फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज मिंट बाय रिटायरमे रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर वॉट इज मीन बाय रिटायरमेंट ऑफ पार्टनर रिटायरमेंटचा मिनिंग जर तुम्हाला एक्सप्लेन करायचं म्हटलं तर त्यामध्ये एक्सप्लेन करायचे वेन वन मेंबर सीज इज सीज टू बी अ पार्टनर अँड दी रिमेनिंग पार्टनर्स कंटिन्यू टू कॅरी ऑन द बिझनेस ऑफ द फर्म इट इज कॉल्ड ॲज अ रिटायरमेंट ऑफ पार्टनर रिटायरमेंट पार्टनर म्हणजे काय वेन वन मेंबर सीज टू बी अ पार्टनर एक मेंबर मेंबरच्या ठिकाणी पार्टनर म्हणून जो आहे तो त्या काय होतो आउट त्या ठिकाणी आउट फ्रॉम बिझनेस बिझनेसमधून म्हणून होतो की ज्या पार्टनरलाच म्हणायचं अँड रिमेनिंग पार्टनर्स कंटिन्यू टू कॅरी ऑन द बिझनेस आणि रिमेनिंग पार्टनर्स बिझनेस काय करतात कॅरी ऑन करतात चालू ठेवतात इट इज कॉल्ड ॲज रिटायरमेंट ऑफ पार्टनर हे त्या ठिकाणी तुम्हाला ॲन्सर अपेक्षित असणार आहे नंबर सेकंड क्वेश्चन इज व्हॉट इज बेनिफिट रेशो बेनिफिट रेशोचा जर मिनिंग लक्षात घेतला रिटायरमेंट रिगार्डिंग तर तो या पद्धतीने असेल की द रेशो इन विच द कंटिन्युइंग पार्टनर्स ॲक्वायर द रिटायरिंग पार्टनर शेअर इज कॉल्ड ॲज गेन रेशो कंटिन्यूंग पार्टनर्स रिटायरिंग पार्टनरचा जो शेअर आहे तो ॲक्वायर करतात की ज्या रेशो त्यालाच म्हणायचं आहे गेन रेशो ऑर बेनिफिट रेशो ठीक आहे दी रेशो इन विच द कंटिन्यूंग पार्टनर्स ॲक्वायर कंटिन्यूंग पार्टनर्सकडनं ॲक्वायर केला होता काय काय ॲक्वायर केला होता रिटायरिंग पार्टनर शेअर इज कॉल्ड ॲज गेन रेशो ऑर बेनिफिट रेशो हे त्याचा ॲन्सर असेल नंबर थर्ड क्वेश्चन इज व्हॉट इज न्यू रेशो आता व्हॉट इज न्यू रेशो त्याचं जर एक्सप्लेनेशन आपण जर दिलं ती

ऑफ रिटायरमेंट की जो रिटायरिंग कंटिन्युंग पार्टनर्सकडनं डिसाईड केला होतो वाट आपण या ठिकाणी कंटिन्यू करतो आहे हाऊ इज दी अमाऊंट ड्यू टू दी रिटायरिंग पार्टनर सेटल्ड रिटायरिंग पार्टनरला जर अमाऊंट त्या ठिकाणी सेटल केली गेली आहे तर त्या कशा पद्धतीने की ऑन रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर एनी रिझर्व अॅकुमिलेटेड प्रॉफिट लॉसेस इज ट्रान्सफर टू कॅपिटल ऑर करंट अकाउंट इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो टू ऑल पार्टनर्स ऑर ओनली शेअर ऑफ रिटायरिंग पार्टनर्स टू हिज कॅपिटल ऑब्ली करंट अकाउंट ॲज पर दी इन्स्ट्रक्शन्स गिवन इन दी प्रॉब्लेम ज्याप्रमाणे इन्स्ट्रक्शन्स दिले गेले असतील त्याप्रमाणे सर्व बेनिफिट्स जे काय असतील रिटायरिंग पार्टनरचे ते याप्रमाणे सेटल केले जातात नंबर नेक्स्ट क्वेश्चन इज हाऊ इज गेन रेशो कॅल्क्युलेटेड गेन रेशो इज इक्वल टू न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो या प्रकारची क्वेश्चन्स तुम्हाला द्यायचे आहेत आणि नंबर लास्ट क्वेश्चन इज व्हाय इज रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिटेड विथ गुड विल तर या सर्व प्रकारे अकाउंटिंग प्रॉब्लेम किंवा या प्रकारची जी काय एक्सरसाइज आहे ती आपण या ठिकाणी समजावून घेतली आहे निश्चितपणे रिटायरमेंट ऑफ पार्टनर चॅप्टर नंबर फोर्थ एक्सरसाइज तुम्हाला या ठिकाणी समजली असेल अशी अपेक्षा आहे ओके थँक्यू